हॅलो, हाय, नमस्कार मंडळी. मी नेहा तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं, सलोनीच्या लग्नानंतर आता आमच्याकडे सुरू झालेलं आहे सौरभच्या लग्नाची तयारी. आणि आज आहे आमच्या सौरभची मुहूर्तमेळ. आणि मुहूर्तमेळसाठी आम्ही सर्वांनी केलेला आहे नऊवारीचा लुक. हाय राजवीर, अतिशय सुंदर असं ऋतुजानी हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे. बॅक टू बॅक फंक्शन असल्यामुळे आम्हाला लवकर इकडे मिरजेला येता आलं नाही, पण आम्ही आल्यानंतर आमच्या स्वागताला ऋतुजानी सगळं असं सुंदर डेकोरेट करून ठेवलेलं आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुहूर्तमेढसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी या ठिकाणी रेडी करून ऋतुजाने ठेवलेल्या आहेत. झेंडूच्या आणि शेवंतीच्या फुलांच्या हेल्प घेऊन ऋतुजाने आजची संपूर्ण आरास केलेली आहे. आणि या दोघांच्या डिवायडेशनसाठी तिनं अशोकाच्या पानांचे छोटे छोटे काप केलेले आहेत. पाटा आणि वरवंटा हा फक्त डेकोरेशनसाठी तिने यूज केला. जात्याभोवती कापड अंथरून त्याच्यावरतीही रांगोळी सेट केले, त्याच्यामुळं त्याला छान असं लुक आलेलं आहे. किती सुंदर दिसतंय ना त्या पांढऱ्या फुलांमुळे. तुम्हीही असं नक्की एकदा ट्राय करा. झेंडूंच्या फुलांमध्ये काही वेगळीच मजा असते आणि त्याच्यामुळे एक प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं. दारामध्ये छोटीशी तिने अशी फुलांची रांगोळी काढलेली आहे. याच्यामध्ये परत तुम्ही बघू शकता रांगोळीचं डिटेलिंग. नातवाच्या लग्नामध्ये आपल्याकडे देवघरी आणण्याची पद्धत आहे, म्हणजे जे आपले पूर्वज असतात त्यांना आपल्या घरी बोलवण्याची. आणि ही सुरुवात होते मुहूर्तमेढमध्येच. आणि या ठिकाणी सौरभचं हे मिरजेच्या घरातलं पहिलं लग्न असल्यामुळे हा सोहळा या ठिकाणी सुरू आहे. आणि ही आहे आमची ऋतुराणी, जिने केलेली आहे ही सर्व अरेंज. बोलली गणपती मांडीवरी जा, गणपती मांडीवरी के जा, एवढा मांडव तुम्ही घाला, एवढा मांडव तुम्ही घाला, ताफ्या पहिली पत्रिका गणपती देवाला रिद्धी से लीला घेऊन या लग्नाला. मी साईन माळ भाताचा खंडिया, भाताचा मांडव गोटाचा गण
मंडळी, या ठिकाणी मी जात्यावरची गाणी अतिशय शॉर्ट ॲड केले आहेत, कारण लेंथ खूप जास्त होत होती. ही सर्व गाणी मी सेपरेट ॲड करणार आहे आणि प्लीज तुम्ही सगळ्यांनी ही ऐका आणि आवडल्यास लाईक आणि शेअर जरूर करा. आणि या ठिकाणी सुरू झालेला आहे आपला मळवट भरण्याचा कार्यक्रम. मुहूर्तमेढसाठी आलेल्या सर्व सवासनी स्त्रियांना मळवट भरला जातो अशी काही ठिकाणी पद्धत आहे. आमच्याकडेही आहे बरं का. बोटाच्या साह्याने पूर्ण कपाळ भरून असा मळवट भरला जातो. पण आजच्या फॅशनच्या जमान्यात स्त्रियांना असा मळवट नको असतो, म्हणून त्याच्यावर सोल्युशन म्हणून आम्ही ही ट्रिक काढलेली आहे. एका प्लेटमध्ये कुंकूचं थोडंसं घट्ट असा कुंकू आम्ही भिजवून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे सोन्याची बारीक अशी चेन असेल तर तुम्ही ती चेननीसुद्धा मळवट भरू शकता आणि दोऱ्याच्या साह्याने डबल लेअर करून तो कुंकवामध्ये भिजून अशा प्रकारे लावू शकता. अतिशय सुंदर आणि छान असं हे दिसतं. आणि या ठिकाणी मी नेसलेली आहे 6 वारीची 9 वारी साडी. तुम्हालाही जर ती कशी नेसतात हे हवं असेल तर लवकरच मी त्याचाही व्हिडिओ अपलोड करेन. कसं असतं, 9 वारी नेसायची हौस सगळ्यांना असते पण 9 वारी साड्या अवेलेबल होत नाहीत. अशा प्रकारे जर 6 वारीची 9 वारी आपल्याला नेसता आली तर आपल्याकडे भरपूर चॉईस राहतो साडीचा आणि असा लुक करण्यात मजा काही वेगळीच येते. मुहूर्तमेढ म्हटलं की गारवा आला आणि गारवा आला म्हणजेच आला उखाण्याचा मान. आपल्याकडे गारवा सोडताना त्याची गाठ सोडत असताना उखाणा घ्यायची पद्धत आहे. या लहान लहान गोष्टीमधूनच वातावरण किती छान निर्माण होतं बघा. एरवी आपण असं कधी उखाणे घेतो का, पण ह्या लग्नाच्या ह्या अशा निमित्ताने सगळ्या स्त्रिया एकत्र येतात व आपली परंपरा जपण्याचा पुढे नेण्याचा प्रयत्न करतात. गर्वण असावा श्रीमंतीचा, अभिमान असावा संपत्तीचा. वहिनी मावशी, मावशीचं नाव झालं पाहिजे, कोल्हापूर पर्यंत पोहोचलं पाहिजे. मला येतच नाही. सेम फेशिंग सेम. महालक्ष्मीच्या मंदिराला सोन्याचा खळा. वैभवामध्ये रुंदावन मी त्यांची तोडली. आम्हाला म्हटलं तर आलंच येतोय. ठेवले सात त्यावर ठेवली परात, परातीत ठेवले सातू, सातूचा केला भात, भातावर वरण, वरणावर तुपाची धार, तुपासारखं रूप रूपवान जोडा, जोड्यात सलगडीत, सलगडीत हलगडीत, हलगडीत पिंजरा, पिंजऱ्यात राघू, राघूचे चोचीत उंबर. रोहन रावांचं नाव ऐकलं ना, काढा रे शंभर. काढून फुटून केला पोळा, पंचमी बाई उंबरचा डोळा, पंचमीचा पुस्ते नाग, दोराई जाणार दोराईची घडली, पुढे आला भाडवी पित्र, भाडवी पित्राची निवडते डाळ, पुढे आली घाटाची माळ, दसऱ्याचे घेते सोनं, दिवाळीचे केले येणं, दिवाळीची लावते पंती, संक्रांत आली दिंती, संक्रांतीचं सोडं महापूर्वेचं उघडं, महापूर्वेची होळी शिमगा खेळी झोबे, शिमग्याची होळी रंगपंचमी आली खुळी, रंगपंचमीचा रंग पाडवा आले टोले रंग, पाडव्याचे उभारले उडी गुडी, आकितीने मारले उडी, आकितीच्या पुस्ते करा, तुषार रावांचं नाव घेते गलबला म्हणतो. आमची उखाण्यांची मस्त मैफिल आवरल्यानंतर आमची तयारी सुरू झाली सुवासिनी वाढण्याची. सुवासिनींना मुहूर्तमेढसाठी विशेष मान असतो आणि त्यांच्याच पंक्तीची आम्ही या ठिकाणी तयारी करतोय. बघताय ना, तिघे तिघे मिळून आम्ही रांगोळी काढतोय. आणि या ठिकाणी सुरू आहे सौरभला
लिंब उतरवण्याचा कार्यक्रम. ज्यांच्या ज्यांच्या घरी रेणुका हे दैवत आहे त्यांच्या घरी लग्नामध्ये सर्रास हा कार्यक्रम केला जातो. रेणुका आईची परडी भरली जाते, नैवेद्य दिला जातो आणि लिंब उतरवला जातो. लक्ष्मीला फोटो पाठव. गेस गेस हु इज इट. सुवासिनींना देवी स्वरूप समजून त्यांची पूजा केली जाते, त्यांना पोटभर खाऊ घातलं जातं, त्यांची ओटी भरली जाते, शृंगाराचं त्यांना साहित्य दिलं जातं, त्याचबरोबर त्यांची पूजा करून त्यांचा मान सन्मान केला जातो. लग्न निर्विघ्न पार पडणार आहे. आशीर्वाद बघा. थँक यू. सो मंडळी, अशा प्रकारे आमची जेवणं सुरू झालेली आहेत आणि हा व्लॉग मी इथेच संपवतीये. कसा वाटला तुम्हाला सौरभच्या मुहूर्तमेढचा व्लॉग हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आणि आता पुढचा व्लॉग येणार आहे तो सौरभच्या साखरपुड्याचा. सो स्टे ट्यून विथ अस. चला तर मग पुन्हा भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ नवीन विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.